एका गॅरेज मध्ये ठराविक दिवशी मोटर गाड्या व कामगार यांची एकूण संख्या 22 आहे. मोटर गाड्या आणि कामगार यांची संख्या 22 आहे. साके व पाय यांची एकूण संख्या 74 असेल. साके उपाय यांची एकूण संख्या तर 74 असेल. तर गॅरेज मध्ये एकूण किती मोटर गाड्या आहेत? गॅरेज मध्ये एकूण किती मोटर गाड्या आहेत? त्याला आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत. पहा, पर्याय 1 10 आहे, पर्याय 2 15 आहे, पर्याय 3 17 आहे आणि पर्याय 4 14 आहे. तर आपल्याला मोटर गाड्यांची संख्या आणि कामगारांची संख्या ही दिलेली नाही. तर त्यासाठी मोटर गाडीची संख्या आपण एक्स म्हणू आणि एकूण कामगारांची संख्या जी आहे ती वाय म्हणू. मोटर गाड्या एक्स आणि कामगारांची संख्या वाय म्हणू. तर या ठिकाणी मग दोन्हीची एकूण जी आहे ती 22 आहे. मग आपल्याला एक्स आणि वाय बरोबर 22 हे समीकरण नंबर 1 येईल. एक्स आणि वाय बरोबर 22. मग आता आपल्याला एक्स वाहनाची एकूण चाकांची संख्या काढायची. एक्स चाक म्हणजे किती असतात? प्रत्येक गाडी चाक किती असतात? 4 असतात. आणि मोटर गाडी संख्येत मानली आपण एक्स मानली, म्हणजेच वाहनाची एकूण चाकांची संख्या किती होईल? 4x. त्याचप्रमाणे वाय कामगारांच्या पायाची संख्या, कामगारांना किती पाय आहेत? 2 पाय आहेत. मग वाय कामगारांची पाय संख्या किती दिली? 2 वाय. मग अशा प्रकारे आपलं हे दुसरं समीकरण तयार होईल. त्या ठिकाणी 4x आणि 2 वाय बरोबर 74 आहे. मोटर गाड्या परत एकदा लक्षात घ्या, चाका आणि पाय यांची संख्या एकूण किती? 74 आहे. मग चाक 4x, पाय 2 वाय बरोबर 74 हे आलं समीकरण नंबर 2. आता या ठिकाणी आपल्याला हे समीकरण जे आहे, एक या समीकरणाला 2 ने गुणायचंय दोन्ही बाजूला. मग दोन एक्स आणि 2 वाय बरोबर 22 ला 2 ने गुणल्यानंतर 22 काय होईल? 47 होईल. हे समीकरण नंबर 1 आहे. आणि दुसरं समीकरण जे आहे ते त्याच्यावरून वजा करायचं आहे आपल्याला. 4x आणि 2 वाय बरोबर 74 हे समीकरण नंबर आलं 2. आणि या ठिकाणी आपल्याला समीकरण 1 मधून समीकरण 2 हे वजा करायचं आहे. या ठिकाणी 2x मधून 4x गेल्यानंतर या ठिकाणी काय राहील? वजा 2x. 2y प्लस 2y मधून वजा 2y केले या ठिकाणी काही येणार नाही. आणि 74 मधून 44 केले या ठिकाणी मोठे पदक चिन्ह द्यायचंय, इथं 30 येतील. अशा प्रकारे दोन्ही बाजूला ऋण ऋण धनक्रम घ्यायचं. एक्स बरोबर 30/2 बरोबर एक्स बरोबर वेळ आणि वेळ 5/10 म्हणजे एक्स बरोबर काय? 15 येईल. म्हणजे या ठिकाणी आपण गॅरेजमध्ये एकूण मोटर गाड्या किती आहेत? पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. एक्स बरोबर 15 म्हणजे मोटर गाड्या एकूण 15 आहे.